पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना महाड इथं घेण्यात आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये नव्हत्या, केवळ पायलटच त्यामध्ये होता, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. दरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप समजलं नाही. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांची काल कोकणात सभा होती, त्यानंतर आज ते बारामतीकडे जाणार होत्या. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आलं होतं, परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. सुषमा अंधारे रिटेक. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळलं, परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचं म्हटलं आहे. या अपघातामध्ये पायलट सुखरूप आहे. सातारकरांना जिल्ह्यातून दोन दोन खासदार देण्याची संधी चालून आली आहे, अशी ऑफर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. तसंच शरद पवार हे सर्वसामान्य जनतेसाठी अस्वस्थ होत असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदेच्या प्रचारासाठी कोल्हे साताऱ्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कधी काळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यांनी स्वतः आपण पुन्हा स्वगृही भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे, परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही. एकीकडं सध्या लोकसभा निवडणूक प्रचार सुरू आहे, त्यांची सून रक्षा खडसे भाजपची उमेदवार आहे, तर त्यांच्या सध्याच्या पक्षात श्रीराम पाटील उमेदवार आहेत. या सर्व परिस्थितीत एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कार्यालयात जाण्याऐवजी भाजप कार्यालयात बसत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून भाजप कार्यालयातून त्यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली आहे, यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्यानं भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा भीषण अपघात झाला, त्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून यात सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आष्टूल गावातील कपिल इंगडे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जणांसह काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वाशिम वरण अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या 4-चाकी गाडी आमनेसामने आल्यानं जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुरडा झाला आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली मधून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्यासोबत सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी, मेहुणे रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. किशोरीलाल शर्मा यांनीही अमेठीतून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं रायबरेली मधून राहुल आणि अमेठीतून किशोरीलाल यांच्या नावाची घोषणा केली. किशोरीलाल सोनिया गांधींचे विश्वासू मानले जातात. शुक्रवारी सकाळी 9 वाजता राहुल आपल्या कुटुंबासह दिल्लीहून रायबरेलीला रवाना झालेत. 10:30 वाजता अमेठी रायबरेली सीमेवर असलेल्या फुरसादगंज विमानतळावर उतरले. विमानतळावरून सोनिया, राहुल आणि रॉबर्ट वाड्रा रायबरेली काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तर प्रियंका आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत अमेठीला गेले. किशोरीलाल यांच्यासोबत इथं रोड शो केला. विदर्भातील 13 लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सवर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युलर्सने प्रशासक नेमला होता. सुमारे 1.5 वर्षानंतर प्रशासक राजवट संपवून कारभार पुन्हा व्यापाऱ्यांच्या हाती आला आहे. माजी अध्यक्ष आणि विद्यमान कार्यकारिणीतील भांडण विकोपाला गेल्यानं प्रशासक नेमला होता. कार्यकारिणीची बैठक गणेशपेठेतील हॉटेलमध्ये पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाडीत 3रा टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास बाकी असताना आता नाट्यमय राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात घेऊन माढा लोकसभेची उमेदवारी देत शरद पवार यांनी भाजपची कोंडी केल्यानंतर आता भाजपकडनंही पलटवार केला जात आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आलं आहे. कर्ज थकवल्याच्या मुद्द्यावरनं बँकेनं अभिजित पाटलांच्या साखर कारखान्याच्या गोदामाला सील ठोकलं. मात्र पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चक्र फिरलं आणि अभिजित पाटलांच्या कारखान्यावरील संकटही दूर झालं.
वाहन चोरीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या कुणाल उर्फ बॅटरी सुनील कण्हेरेच्या हत्येचं गुढ उघडलं आहे. काही दिवसांअगोदर झालेल्या वादातून 5 आरोपींनी त्याची दगडानं ठेचून हत्या केली. MIDC पोलीस ठाण्यातील पथकानं 4 जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. मृतकाचं नाव कुणाल उर्फ बॅटरी सुनील कण्हेरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्या विरोधात गुन्हे दाखल होते. वाहन चोरीच्या प्रकरणात तो काही दिवसांअगोदरच जामिनावर सुटून बाहेर आला होता. काही दिवसांअगोदर त्याचा अष्टविनायक सोसायटीतील संदीप उर्फ चिंटू कुन्नीलाल बोपचे वय वर्ष 23 व आयुष मेश्राम वय वर्ष 21 यांच्याशी मोठा वाद झाला होता. सायंकाळच्या सुमारास वानाडोंगरी संगम रोडच्या बाजूला असलेल्या वृंदावन लेआउटच्या पाठीमागील बाजूस त्याचा मृतदेह दिसला. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या जखमा होत्या. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा देण्यात आल्या. खर्च कमी दाखवला असल्यानं खर्चात तफावत आढळून आल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात 9,10,000 तफावत आढळून आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात 1,03,000 तफावत आढळली. 48 तासात खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल. नोटीसीवर आक्षेप असल्यास जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. भाजपने यापूर्वी राज्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अनेक पट्टीचे नेते त्यांनी गळाला लावले आहेत. अशोक चव्हाण नुकतेच भाजपवासी झाले आहेत. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे पण भाजपमध्ये जाणार असल्याचा गोप्यस्फोट राज्यातील या बड्या नेत्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरच्या सभेत एक मोठा दावा केला आहे. सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे निवडणूक झाल्यानंतर भाजपात प्रवेश करतील असं त्यांनी म्हटलं आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार.